नमस्कार मंडळी, कुक विद अंकिता या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चिकन कबाब। त्यासाठी लागणारे साहित्य आहे हे अर्धा किलो बोनलेस चिकन आहे, ते मी कुकरमध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून एक शिटी काढून घेतली आहे। हे एक कप चना डाळ आहे, तेही मी कुकरमध्ये 3-4 शिट्या काढून घेतल्या आहेत, त्यात जरासंही पाणी नाही आहे। आता ते सगळं निथळून घेतलं आहे। हे एक अंडा आहे, थोडासा पुदिना आणि भरपूर कोथिंबीर आणि 7-8 कढीपत्त्याची पानं मी बारीक बारीक चिरून घेतली आहेत। एक लिंबाचा रस, फ्राय करण्यासाठी तेल, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर मी कलरिंगसाठी घेतली आहे, हे 1/2 चमचा गरम मसाला, हे 2 चमचे मिरची, आलं आणि लसूणची पेस्ट आहे, हे चवीनुसार मीठ। आता आपल्याला हे चिकन मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। आता आपण हे चिकन असं बारीक करून घेतलं आहे मिक्सरमध्ये। आता मी चण्याची डाळही वाटणार आहे मिक्सरमध्ये, थोडी पेस्ट करून घेणार आहे। आता आपण कृतीला सुरुवात करूया। तर हे चिकन आहे, त्यात मी डाळ टाकते पेस्ट केलेली। हे हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पानं, पुदिना, मसाला, काश्मीरी मिरची पावडर, गरम मसाला, हे मीठ, लिंबू, हे अंडं टाकलं फोडून। अंडं आपण बाइंडिंगसाठी टाकलं आहे। आता हे सगळं मी आपण चपातीचा गोळा करतो पिठाचा, तसं आपण मिक्स करून घेणार आहोत। आता हे मी सगळं मिक्स करून घेतलं आहे। आता ह्याचे आपण कबाब करूया। हाताला थोडंसं तेल लावते मी, तुम्हाला जसे आकार हवे असतील तसे आकार तुम्ही करू शकता, मी असे मीडियम करते। आता हे माझे 1/2 किलो चिकनमध्ये 18-19 कबाब झाले आहेत। आता आपण कबाब तव्यामध्ये फ्राय करूया। तेल सगळीकडे पसरवून घेऊया। त्यात मी कबाब टाकते, गॅस मीडियम ठेवला आहे मध्ये मध्ये मी हे तेल पण सोडते आहे। आपण खरपूस भाजून घेणार आहोत सगळ्या बाजूंनी। आता हे 10-15 मिनिटं मी बारीक गॅसवर मस्त सगळ्या बाजूंनी खरपूस भाजून घेतले आहेत। आता आपले चिकन कबाब रेडी आहे, मी गॅस बंद करते। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल बटन वाजवायला विसरू नका।